Trei Swami Samartha Sarvanvar Swami Kripa Kayama Savihit Swami Charni Prathana. एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून हसते खेळत्या जीवनाला विघ्न आणून ज्या लोकांना आनंद मिळतो लक्षात ठेवा, नियतीचा फेरा सगळीकडे फिरतो, पाप पुण्याचा हिशोब इथेच होतो. आयुष्यात कोणतीच वेळ गेलेली नसते, जेथून तुम्ही सुरुवात करता तेथून तुमची चांगली वेळ सुरू होते. जर नियत चांगली असेल तर नशिबात वाईट कधीच येणार नाही. नशिबाला वाईट म्हणून काहीही होत नसतं, स्वतःच्या कर्तृत्वावर यश मिळवावं लागतं, मग ते क्षेत्र कोणतंही असू द्या. लक्षात ठेवा, सल्ल्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाची एक टेस माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते. आयुष्यात आपली लढाई आपल्यालाच लढावी लागते. लोक फक्त ज्ञान देतात, साथ नाही. ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना दोष देऊ नका, स्वतःला दोष द्या, कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या. कितीही अपयश आलं तरी हार मानायची नाही, कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही. खरं तर आयुष्य तेव्हा कठीण वाटतं जेव्हा आपण स्वतःला बदलायचं सोडून परिस्थितीला बदलण्याचा प्रयत्न करतो. परमेश्वराची साथ धरून जे चालतील ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, जे धावतील ते दमणार नाहीत, जे चालतील ते थकणार नाहीत. लक्षात ठेवा, विश्वास धरणाऱ्याला सर्व काही अशक्य आहे. दुसऱ्याचा न्याय करू नका म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोष देऊ नका म्हणजे तुम्हालाही कोणी दोष देणार नाही. दुसऱ्यांना क्षमा करा म्हणजे तुम्हालाही क्षमा केली जाईल. जे परमेश्वराला शरण जातात त्याच्यासाठी देव ढाल बनून उभा राहतो. देव म्हणतो की जसं तुम्हाला वाटतं लोकांनी तुमच्या सोबत वागावं, तसं तुम्ही त्यांच्या सोबत वागायला सुरुवात करा. देव ज्याला चांगल्या मार्गावर आणतो तो नशिबवान आहे, म्हणून सर्व शक्तिमान देवाच्या शिक्षेबद्दल तक्रारी करू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी. स्वामी चरणी प्रार्थना.